नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिपा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। मुरबाड तालुक्या बाहेरील नागरिकांना लसीकरण बंद। काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष चेतन सिंग पवार यांनी तालुक्यातील धसई व शिवळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिली। यावेळी महिला तालुका अध्यक्ष संध्या कदम, पंचायत समिती सदस्य प्रगती प्रमोद गायकर, युवा नेते अभिजित घोलप, राहुलजी गांधी, विचार मंच उपाध्यक्ष अनंत तिवार व नेताजी लाटे, संघटक अमोल चोरगे, निलेश मोरे, चेअरमन नंदकुमार डामसे, एकनाथ सुरोशे व सिराज अत्तार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। ऑनलाइन बुकिंग मुळे तालुक्यातील लसीकरण केंद्रावर मुंबई, कल्याण इत्यादी भागातील नागरिकांची गर्दी झाली होती, त्यामुळे काही सुजाण नागरिक व पत्रकारांनी ही बाब मुरबाडच्या लसीकरण केंद्रात तालुक्याबाहेरची गर्दी झाल्यामुळे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पवार यांना दूरध्वनीद्वारे कळविले। त्यानंतर त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या सूचना मुरबाड तालुक्यातील युवकांपर्यंत पोहोचवली, तसेच निवासी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना देखील पाठवली। त्यामुळे प्रशासनाने त्यावर तात्काळ उपाययोजना म्हणून तालुक्यातील लसीकरण केंद्रावरील तालुक्याच्या बाहेरील नागरिकांना तात्काळ लसी देणे बंद केले। तालुक्यातील सर्व युवकांचे आभार व्यक्त केले व ह्यापुढे जर बाहेरील नागरिकांना लसी दिल्या तर कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही। या ऑनलाईन बुकिंग मध्ये कुठला तरी गैरप्रकार असल्याची चर्चा तालुक्यातील नागरिकांमध्ये आहे व त्याची चौकशी करण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व विधिमंडळ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांकडे तक्रार करणार असल्याचे चेतन सिंग पवार यांनी प्रतिपादन केले। टीटवा न्यूज साठी पत्रकार राजेश भांगे मुरबाड यांच्यासह व्हिडिओ अट क्षितिज टपाल। मुरबाड तालुक्याच्या बाहेरील लोकांचं लसीकरण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुरू असताना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्याचे सुजाण नागरिक असतील किंवा तरुण असतील माझ्यासोबत, ज्यांनी त्याला प्रतिसाद दिला, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे तालुक्यातील जे बाहेरचे लोक आहेत यांचं लसीकरण पूर्णतः बंद झालेलं आहे। प्रशासनाने देखील तेवढी त्या लढ्याची तीव्रता बघून नमतं घेतलेलं आहे आणि यापुढे मुरबाड तालुक्याच्या बाहेरील कुठल्याही लोकांचं लसीकरण होणार नाही असा शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि झाला तर परत आम्ही लोक सगळ्या गोष्टीसाठी तयार राहू, हे देखील मी त्यांना सांगितलेलं आहे। कदाचित ह्या लसीकरणाच्या जे बाहेरच्या लोकांचं, मुंबईतील लोकांचं लसीकरण जे होत होतं तर त्यांना ज्या बुकिंग मिळत होतं ह्याच्यामध्ये कदाचित कोणाचा हात आहे का, कुठल्या केंद्रातल्या कुठल्या बड्या नेत्याचा हात आहे का, अशी चर्चा ह्या मुरबाड तालुक्यातील लोकांमध्ये आहे। कारण की विशिष्ट भागातील लोकांच्याच लसीकरणाच्या बुकिंग इथं होत आहेत आणि झाल्या होत्या, त्या कदाचित कोणाच्या राजकीय रेफरन्समुळे होत आहेत का, याच्या संदर्भातली चौकशी करण्याचं काम हे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि विधिमंडळ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।